महिलांच्या प्रगतीकरिता विकासाकरिता महायुती सरकारने सामाजिक सक्षमीकरण करताना उद्योग क्षेत्रात विकास केला आहे, त्यातच लाडकी बहीण योजनेतून महिलांचे सक्षमीकरण करण्यात आले. या दरम्यान शुक्रवारी महाराष्ट्र उद्योग भरारी या विभागीय स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात 5 जिल्ह्यातील महिलांची गर्दी उसळली होती. अशावेळी आमच्या प्रतिनिधीने महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. अनेक महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी विकास योजना राबविल्याने त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. पाहूया महिला काय म्हणतात ते. या उद्योग भरारी या भव्य कार्यक्रमात विभागीय स्तरावरील कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अमरावती जिल्ह्यास नव्हे तर संपूर्ण 5 जिल्ह्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती. पाहूया या कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांना या आधी सुद्धा कोणता लाभ झाला. आपण कोणत्या गावचे नाव काय? माझं नाव रंजना दादाराव बोरकर. मी मालखेड येथील रहिवासी आहे. लाभ कोणता मिळाला? लाडली बहिणीचा लाभ मिळाला. तुम्हाला बरं वाटतंय म्हणजे जे आता महाविद्या सरकारने मला लाभ दिला आहे? हो, आधार झाला. लाडकी बहिणीच्या या योजनेचा लाभ मिळाला असेल. हो. पैसे काय केला खर्च? म्हणजे पैसे म्हणजे घरातच वापरले. महायुती सरकारचा आभार मानायला धन्यवाद मानायला का? सरकारचा धन्यवाद मानेल. हो. मी पण मालखेड विचार. कोणकोणता लाभ मिळाला आपल्याला? मी तसा फॉर्म भरला आहे, माझे पैसे आधीच आहे. 3 महिन्याचे पैसे आले नाही, अप्रूव्ह झाले नाही माझे पैसे. देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या योजना राबवित आहे लोकांच्या कल्याणाकरिता, कसं वाटते आपल्याला? छान वाटत आहे ना. तरी पण आता कसं विश्वकर्माची त्यांनी योजना काढलेली आहे महिलांसाठी, जे मशीनची सिलाई मशीनची जी काढली आहे तर ती त्यांना लागू नाही केलेली. आम्ही 5 महिने झाले फॉर्म भरले नाही त्याच्यामध्ये. आम्हाला अप्रूव्हल वगैरे मेसेज वगैरे काहीच नाही आला. तसे आम्ही टेलरिंगचे काम वगैरे करायला पाहतो, प्रयत्न करतो, पण सिलाई मशीन त्यांनी बंद करून दिली असं ऑनलाईन मध्ये सांगत आहे. पण आता ते दुसराच समजा विश्वकर्माच्या बद्दल त्यांना काढले काही गोर गरिबांना काहीतरी त्यांची मदत होत आहे. पण आता जसे आम्ही टेलरिंगचे काम करतो, आता मशीन बंद पडल्यानंतर आता योजनेचा लाभ आम्हाला घेता येणार नाही. डिप्लोमा वगैरे सर्वच आहे आमच्याकडे, पण कसं आता सिलाई मशीन त्यांना बंद पाडली म्हणते ना, महिलांचं मन तिथं थोडस नाराज झालं. अनेक जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने हजर आहे. महाराष्ट्राचे उद्योग भरारी या कार्यक्रमाचं उद्योग मंत्री उदय सामंत यांची हजेरी लावली आणि त्यांनी सुद्धा आपल्या महायुती सरकारच्या वतीने राज्याच्या कल्याणाकरिता अनेक योजना लागू केल्या. याच योजनेकरिता अनेक महिलांचा सुद्धा लाभ मिळाला आहे आणि ते जाणून घ्यावं महिल्यांच्या प्रतिक्रिया. तरी आपण कोणत्या गाव आले? दाबून दाबून कोणकोणता लाभ मिळाला आपल्याला? कौशल्य सन्मान योजना मिळाला. महायुती सरकार आपल्याकरिता लाडकी बहीण असेल अनेक योजना राबवित आहेत, काय आपण समाधान आहे? काय सकाळ योजना अनेक योजना राबवित आहेत मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. लाडकी बहीण योजना असेल, लखपती बहीण योजना असेल, कसं वाटतं आपल्याला? मला लाडकी बहीण काय केलं? खर्च काहीच नाही, म्हणजे कागद डॉक्युमेंट लागले. टप्पा मिळाला असेल, पैसे कुठे खर्च केले? खर्च सध्या काढायचेच आहेत माझ्या खात्यामध्ये. अंकुशराव लाडकी बहिणीच्या पैसे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह महायुती सरकारचा आपण आभार मानाल का? हो. अनेक योजना महिला करता आलेल्या आहेत, कामगारांकरता आलेल्या आहेत, काय वाटतं आपल्याला? चांगलं वाटतंय आम्हाला. लाडक्या बहिणीचा आम्हाला 3,000 रुपये लाभ मिळाला. सुनंदा कोण वरदा पैसे कुठे खर्च केले? म्हणजे शिक्षणाकरता मुलांच्या कि तुमच्या घरगुती काम? मुलांच्या क्लास मध्ये खर्च केले 3,000. क्लास 10 चे क्लास मुलासाठी अडचण असल्यामुळे ते कमी पडले. मला मिळाला पीएम मोदीचा. मी मला ते 4,000 रुपये मिळाले आणि मी त्याच्यात काही पैसे टाकून आणि मशीन घेतली, त्याच्यावर मी उद्योग करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामगारांकरिता योजना काढलेल्या आहे, शेतकऱ्यांकरता काढलेल्या आहे, युवकांकरता काढलेल्या आहे, काय वाटत आपल्याला? महायुती सरकारच्या वतीने आपण आभार मानाल का? हो.